महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची राज्य कार्यकारिणी सभा दिनांक एकोणीस नऊ दोन हजार बावीस रोजी फरताळे सभागृह पंढरपूर येथे महासंघाचे कार्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे केंद्रीय सदस्य प्रशांत जामोदे कविता बोंद्रे ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष संजीव निकम लेखा कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय महाळकर राज्य कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस सचिन चव्हाण नर्सेस संघटनेचे राज्याध्यक्षा शोभा खैर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेचे राज्याध्यक्ष टाकून तर विविध संघटनेचे अध्यक्ष राजेश देशपांडे शरदरुंग कविटकर गुरुनाथ जाधव प्रफुल्ल माळीपनाथ चव्हाण चोवीस जिल्ह्यातील महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते दुपार नंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या हितासाठी व उन्नतीसाठी ज्या ज्या अधिकारी व कर्मचारी व पत्रकार बंधू यांनी सहकार्य केले त्यांना कृतज्ञता सन्मान सोहळ्यामध्ये विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेश चिलबुले यांना कर्मचारी शिरोमणी पुरस्कार देण्यात आला व विविध उपक्रम राबवून ज्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या नावलौकिक उंचावले असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना कर्मचारी आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सदर प्रसंगी कर्मचाऱ्यांच्या हिताचे व महत्वाचे जलद गतीने सोडविल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील ईशादीन शेळकंदे व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना कर्मचारी गौरव पुरस्कार देण्यात आला तर पंढरपूर व मंगळवेढा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रशांत काळे व शिवाजी पाटील यांना व उप अभियंता दिलीप गोंडे व बाळासाहेब नकाते यांना कर्मचारी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पत्रकारामध्ये संतोष असलेले संगमेशे शेखर गौत सुरवे अकबर बागवान अमोल साळुंके इम्रान सगरी गौतम गायकवाड मनोज कुमार भालेराव रणजित जोशी विष्णू मान्यवरांना कर्मचारी मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद चाटे यांनी केले तर आभार दिनेश बनसोडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश देशपांडे दिनेश बनसोडे सुरेश राठोड सचिन मायन पांडुरंग कविटकर संतोष शर्मा देवा वाघमारे प्रफुल्ल माळी पांडुरंग शिंदे कानिपनाथ चव्हाण संजय देशपांडे यांनी परिश्रम घेतले